वाय काय आहे तुझा? आजचा गावात बघत आणि आपण राजगड नाईट ट्रिप करणार आहे. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघ. राजगडाचे पाली किल्ल्याचे महाद्वारावर पैसे ट्रेकिंगमध्ये अक्षरशः कस निघायला लागलाय. सुरुवात केल्या घाम निघायला लागला. हे हाल झाले पाऊस. उजव्या बाजूला खडतर कातळ, डाव्या बाजूला डायरेक्ट खाली दोरे. तिथून पाय कस आपला ट्रेकिंगचा पार्टनर आपल्याला ह्याचा आधार घेतल्याशिवाय वरती जाणं अशक्य. बापरे पहिला हाल आहे आपला चोर दरवाजा. सतत 25 वर्ष हे सगळं वातावरण महाराजांच्या पायावरती अभिषेक घालत होत. इथल्या प्रत्येक अणुरेणू मध्ये महाराजांचं अस्तित्व जाणवते. आई जिजाऊंचं स्वराज्य स्वप्न साकारणारा हा महादरवाजा कुठे साठवून ठेवायच्या या आठवणी समजत नाही. मला तर स्वर्गात आल्यासारखं फील होत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी आहे रवी, तुमचं स्वागत करतोय आज स्वप्नपूर्ती ब्लॉग मध्ये. कारण आज निघालो आपण राजगडला नाईट ट्रेक करायला. सोबत आहे सोन्या, अजय आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती प्रणीत, आम्ही प्रेमानं त्याला भैया म्हणतोय. आणि सोबत आहेत दोन गाड्या. आज गंगू नाही आहे, सध्या एक किनी वॉटरच्या टोल नाक्यावरती. 8:30 वाजलेत आणि आपण राजगड नाईट ट्रेक करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमोश आहे ना उद्या दसपण हा स्पेशल व्हिडिओ करतोय राजगडवरती. चला शेवटपर्यंत. ओके, भैयाची तयारी चाललेली आहे, अजयजी पण सगळं पॅक झालेलं आहेत आणि आण्याची गाडी आपल्याला आण्यानं गिफ्ट केल्या. सो अशा तऱ्हेने हा किनी वॉटरचा टोल नाका. अजून कोण आहेत? ओके, कुठे थांबले ते? ठीक आहे ठीक आहे, आपण डायरेक्ट भेटतो त्यांना. तोपर्यंत रोड ट्रिप एन्जॉय करूया. चले ओके ओके नॉर्मल ऑल रिपोर्ट. भैयाचा ऑल रिपोर्ट नॉर्मल कंडिशन मध्ये आहे सगळं. फक्त सोन्याची चाल बघायची आहे मला. कूल डाऊन चहा पिणार आहे मी. राजवाडा आणि की सुतारची राधा लागली आहे इथं. गाडीचं नाव राधा ठेवलंय त्यानं आणि आमच्या गाडीचा काटा. ओके तर मित्रांनो, 11:15 वाजल्यात. आम्ही जवळपास 160 किलोमीटर रनिंग क्रॉस करून वेळेमध्ये पोहोचलोय आणि बाजूला दिसतोय आपल्याला राजवाडा हॉटेल. सध्या चहा ब्रेक घेतोय आणि जवळपास तुम्हाला समजेल की आमची चालचलन सगळ्यांचं बदललंय. ओके, हा गाड्यांना पण शांत करूया आणि सगळं चाल सगळ्यांचं चालचलन बदललंय. आता भैया पण बसलाय, वर्कआउट करून बसलाय ना. अय मी पण लागलोय बी वर्कआउट नाही. आता बघायचं काय, सोन्याला बघायचं. सोन्याची चालचलन का बदललंय? काही काही झालेलं नाही. आय एम ओके. मी दिसतोय ना सोन्या, वाटतोय ना सोन्यावाने दिसतोय पण चालण्याचे एकदम कतर नाही आले. ओके तर मंडळी, हाय आपल्याला राजवाडा चहा आणि चहाचे ओनर आपलं नाव महेश बोलटे. आवाज जरासा कडक करणार. महेश बोलटे, महेश आपण आहे ना उसाच्या रस्त्यामध्ये 12 फ्लेवर देतो. ओके, उसाच्या रस्त्याचा चहा, आलेबाग, चिक्की वगैरे सगळे स्वतःच प्रोडक्शन. तुमचं स्वतःच प्रोडक्शन आहे? ओ महेशराव, चला बाय या. चलो हे चला रे, चलेंगे.
तर मित्रांनो आता नसरापूर मध्ये आम्ही सगळे एकत्र भेटलो, सहा जण आहेत, दोन मित्र, एक पुण्यातून येणार होता, एक शिरवळवरती भेटलाय आणि आम्ही चौघ कोल्हापुरातून आलोय. तो आता नसरापूर मधन सगळ्या सगळी एकत्र राजगडच्या पायथ्याला जाणार आहे, सगळी आत्ताच गड ट्रेक करणार आहे. ओके म्हणजे आता शेवटी आपण राजगडच्या बेस कॅम्पमध्ये पोचलो, ज्या ठिकाणी गुंजवणी मार्गे आपल्याला जायचं सोन्या म्हणते. सध्या 2:15 वाजल्यात आणि गाडी पार्क केली. या ठिकाणी एका गाडीला 20 रुपये असं पार्किंग रेट आहे 12 तासासाठी. आणि सोबत आता नाईट ट्रिक आपण सुरू करणार आहे राजगडमध्ये. आणि आपली सगळी शिलदर्शन आहे, यांच्यासाठी वाट बघत बसलेलो आपण बराच वेळ झाला. नाही, आपल्यासाठी तो जास्त वेळ वाट बघत बसला होता, उलट सांगितलं. आणि सोबत अजय, अजय मी पहिल्यांदा ट्रेकिंगसाठी आलोय, ते पण राजगडसाठी. फिलिंग बेटर? ओके, चला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की आजच्या ट्रेकला सोन्या हा एकमेव आपला गाईड असणार आहे, कारण आमच्या सगळ्यांच्या मध्ये तो अनुभवी आहे. आणि आम्ही सगळ्यांचा पहिला ट्रेक असणार आहे. त्याचा 90 टाइम आहे ना, 9 वेळा ट्रेक केला त्याने राजगड. तर मित्रांनो चला सुरुवात करू. पाऊसर आहे ना, एकट्याने उचललाय. ओके, तर चला म्हणजे आपण आता ट्रेकला सुरू करणार आहे. सर्व भेटूया ट्रेकवर. आपली शिलेदर्शना, आपली प्राथमिक सावधगिरी घेताना. आणि पावसाचा सीझन चालू आहे मित्रांनो इकडं, आणि वाट एकदम चिखलाच आहे, प्रत्येक जण घसरतोय आणि आपटतोय. ओके, सगळ्यांनी सावरून जायचं, शूज असणं खूप गरजेचं आहे. शिशी चला. अरे बाबा, ट्रेकिंग मध्ये अक्षरशः कस निघा लागला, सुरुवात केली घाम निघा लागले, हे हाल झाले पावसात. हा आणि असला पाऊस असतो, जाणवायला लागले. आणि असला पावसाळा असताना सुद्धा घाम काढायला लागले, जॅकेट रिमूव्ह करून. आता बॅग फक्त चेंज करायचं होतं, वजन भरपूर आहे, बट थोडा थकवा जाणवतोय, दमलेलो नाही, लवकरच जाऊ. तर नवीन मंडळींनी प्रॅक्टिस करून येणं खूप गरजेचं आहे. आणि जुने त्यांना काय हा टच नाही. ओके, वाट अत्यंत खडतर आहे, ही वाट आता फरसबंदी अलीकडे तयार केलं, बरोबर ना सोना? आधी वगळ होता, ओहळ होता सगळं, आता बऱ्यापैकी चांगली वाट केलेली आहे, त्याच्यामुळं आपला अनुभव चांगला आहे. हा, आणि आता येणारात किंवा कुठल्याही सीझनला येत असेल तर तुमचं शूज चांगल्या ग्रीपचं असणं अत्यंत गरजेचं आहे. सँडल चप्पल नाही, सँडल चप्पल कुणीही आतातायपणा करून हुमदानकेपणाने येऊ नये. रिक्वेस्ट आहे आणि सूचना पण आहे तितक्याच नेटानं की स्वतःच्या जीवाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ते दिसलं असेलच, अगत्या घसरून ठेसकावून पडायला लागल्यात. तुमचं शूज चांगलं असणं गरजेचं आहे, कारण जंगल पण घनदाट आहे, तिथं काहीतरी बाईट होऊ शकतं, त्यामुळे काळजी घेऊन येणं गरजेचं आहे. पुढची वाट आपल्याला वाट बघायला लागली. चला, हे आपला ट्रेकिंगचा पार्टनर, आपल्याला गुंजवणी गावापासून आपल्याला मार्ग दाखवायला लागलाय. कस काढतोय ट्रेक अक्षरशः, उफ, अजून किती लांब आहे सोन्यालाच माहित आहे, पण मगाऱ्यानं कमीत कमी 10 वेळा तू म्हटलं 10 मिनिटावर आहे. मित्रांनो सरळ खाली दरे, आणि आता ही रेलिंग्स लागले लोखंडी सपोर्ट, डाव्या बाजूला सरळ खाली दरीत जाऊ नये आधार घ्यायसाठी. वाट अत्यंत निमूळ दे, सोबत खडतर वाट आणि आपल्याला वर पद्मावती माची दिसत होय. इंस्टाग्राम पाहिजे अशी ठिकाणी पोहोचलोय आपल्या पाठीमागं पद्मावती माचे आणि चोर दरवाजेची जवळ आहे. आपल्या या बाजूला संजीवनी माची दिसत आणि पाठीमाग पद्मावत आहे आणि याच्या पाठीमाग सुवेळा माची. सो थोडाच वेळ राहिलाय, आता ट्रेकचा हार्डेस्ट पार्ट येणार आहे आपल्याला, तर अजून जरा मेहनत लागणार आहे, पण राजांच्या गडावरती चाललोय, एनर्जी हाय लेवल आहे, बट काय गोष्टी बोलता येत नाही, शब्द सापडत नाही. चला, अमावश्याच्या काळ्या कुट्ट अंधारातही राजगडाची उंची काळजात धडकी भरत होती, म्हणूनच अंगातून खूपच घाम जात होता, त्याच्यामुळे युनिट भरपूर कमी व्हायला लागला घाम जाऊन जाऊन. म्हणून आपल्या सगळ्या शिलेदार मित्रांनी, शिलेदार टीमनं जॅकेट वगैरे काढून ठेवलं. हा नाही, जपून या, जपून या.
मित्रांनो जबरदस्त सिच्युएशन आली आता. ओके टफेस्ट पार्ट ट्रेकिंग. उजव्या बाजूला खडतर कातळ आहे, डाव्या बाजूला डायरेक्ट खाली दरी. इथून पाय घसरला की डायरेक्ट खाली. एक सेकंड एक सेकंड. ओ काय एक सेकंड जरा सर एक्सक्यूज मी. दुःख जाणवाय लागले मित्रांनो. दुःख बघते तुम्हाला दिसणार नाही पण जा दिसते कॅमेरे दिसणार नाही. आणि आपले सोबत ट्रेक स्टार्ट केलेले मंडळी तिथं जायच. ह्याचा आधार घेतल्याशिवाय वरती जाणं अशक्य. ओके पण चढताना दोन्ही हातांचा दोन्ही पायांचा वापर करणं खूपच गरजेचं आहे. काय मंडळी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह असले जास्त हे करतात ॲटिट्यूड पण सह्याद्री असे आहे. वल्या वल्याना हात टेकवायला लावलं त्यात आपण तर माणसं आहे. ओय सरळ वर आहे. ओके अजय शक्य नाही पाय होय सोन्या अजय आणि आपला फोटोग्राफर मेंबर. थंड हवा मारायला लागला चेहऱ्यावर सगळ्या. चला 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 ओय बापरे पहिला हा आलाय आपला चोर दरवाजा. बाई स्वर्गीय सुख थोड्याच वेळात कि जय चौथीच्या इतिहासात वाचलं होत. आज प्रत्यक्ष त्या रायगडावरती निघालोय पोचलोय. होय राजगड सॉरी चौथीच्या इतिहासात राजगड वाचला होता. आज प्रत्यक्षात राजगडाच्या चौकटीत आलोय. समाधान आहे ते पण चोर दरवाजा लागले. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. मित्रांनो 2 वाजता चढाई सुरू केलेली, आता जवळपास 4 वाजायला आले आणि आपण 4 वाजता चोर दरवाजात पोहोचलोय. आणि चोर दरवाजातून वर जाणारी ही वाट पायऱ्यांची. जय शिवराय. वा पोचलो राजगडावर शेवटी. छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री थोरल्या राणीसाहेब सईबाई यांची समाधी. खरं तर यांच्या 2 समाध्या बघायला मिळतात. एक गडावर आहे आणि एक राजगडाच्या पायथ्यालाच आहे. आणि याच्या समोर पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि इथं दीपमाळ आहे. डिटेल आपल्याला उद्या समजेल. रामेश्वर मंदिर आणि आपण चाललोय राजगडाकडे. ह्या ठिकाणी स्वराज्यातल्या जेवढ्या मोहिमा आखल्या गेल्या त्या सगळ्यांचं नियोजन इथं होतं या ठिकाणी. डिटेल आपण उद्या बघूया. सध्या आपण बालेकिल्ल्यावरती जातोय. राजांचा गड गडांचा राजा किल्ले राजगड बालेकिल्ल्यावरती जाणारा हा मार्ग नाजूक अत्यंत लय बारीक आहे. खचलेला आहे तुटलेला आहे. साईडला रेलिंग्स आहे आधार घ्यायला. आपले शिलेदार कसरत करायला लागलेत अक्षरशः. Let's
मित्रांनो, राजगडाची एवढी खडतर चढाई केल्यानंतर लक्ष लागलं होतं फक्त बालेकिल्ल्याच्या महादरवाजाकडे. समोर जाऊन बघतोय तर काय, सह्याद्रीच्या अकरा विक्रा दऱ्या खोऱ्यामध्ये समोर बघतोय महादरवाजा, ज्याला टोकदार कमान आणि दोन्ही बाजूला अष्टकोनी महरभक्कम बुरुज असलेला हा महाद्वार आपल्या बलदंड बाहूंनी जवळपास 25 वर्ष महाराजांचे राखण करणारा हा महादरवाजा, आई जिजाऊंचं स्वराज्य स्वप्न साकारणारा हा महादरवाजा, बाळशंभूराजांचा पराक्रम सांगणारा हा महादरवाजा, अखंड हिंदुस्थानाचे दैवत असणाऱ्या देवाचा हा गाभारा बसणारा हा महादरवाजा, या गाभाऱ्यावरती आम्ही नतमस्तक होत आहोत. मित्रांनो, राजगडाच्या बालेकिल्ल्याचे महाद्वारावरील पहिले मंडळी, आज जन्माचं सार्थक झालं, जीवाचं सोनं झालं, कारण अखंड 25 वर्ष महाराजांच्या पावन चरणांची पायधूळ आपल्या माथ्यावर भंडारा म्हणून मळवट भरणारा हा महादरवाजा, आणि अफजल खान नावाच्या राक्षसाच्या मुंडक्याला आपल्या कोणाडीत जागा देणारा हा महादरवाजा, इतिहासाच्या या पावन भूमीमध्ये आज आम्ही श्वास घेतोय, म्हणूनच आमच्या जन्माचं सार्थक झालंय. नवा NAVA आम्ही म्हणत होतो गडराजांचा, त्याने आपल्या नावा करून ठेवलं. कोण आहे ते? हॅलोच, ओके, गडांचे पावित्र्य राखा शिवकार्य प्रतिष्ठान. मित्रांनो, गडावरती राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या टॉप वरती आपण आता आलोय. एक्सक्यूज मी, शेवट ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलोय, ब्रह्मेश्वर महादेव मंदिर. आणि जितका दिसतोय आज आपल्या कॅमेरामध्ये आपल्या चॅनलवरती राजगडाचा बालेकिल्ला सुपूत भगवा, याच्यासाठी केला होता अट्टहास. आज या डेस्टिनेशनवर आम्ही पोचलोय, रात्री जवळपास 2 वाजता पायथ्यापासून आम्ही राजगड चढायला सुरुवात केली होती. आता किती वाजले धना भाऊ? कम्प्लीट 5:45 जवळपास 3 तास आम्हाला या ठिकाणी यायला लागले, आणि तासाभरात पुन्हा उठायचं आहे. कॅम्प साईड करून थोडीशी पेटपूजा करूया. चला, पेटपूजा झाल्या, आता आम्ही वरती टेंट मारायला निघालोय राजवाड्याकडे. मित्रांनो, शेवटी राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती आपण कॅम्प साईट मांडलेले, टेंट लावलाय. सकाळचे जवळपास किती वाजले? 5:38 झालेत. अगदी तासाभराची विश्रांती भेटणार आहे आपल्याला, आराम करूया. पण आराम करण्याची मनस्थिती माझी तर नाही, कारण 34 जो राजांचा इतिहास आम्ही शिकला होतो आणि त्यांच्यामुळं आम्हाला शिवराय समजले, आज त्या राजांच्या गडावरती, राजगडावरती. तर आज एक गोष्ट मला करायची आहे मित्रांनो, एक गोष्ट आणल्या, ती म्हणजे ज्या पुस्तकामध्ये गडांचा राजा राजांचा गड म्हणून ओळख होती, किल्ले राजगड म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला आहे, व
ओळखली जात्या. ज्या गडावर छत्रपती शिवरायांच्या जवळपास 25 वर्ष वास्तव्य होतं, इथल्या वाऱ्यामध्ये महाराजांनी श्वास घेतला होता, ही हवा अजूनही त्यांचं अस्तित्व सांगत्या. इथल्या प्रत्येक अणुरेणूमध्ये महाराजांचं अस्तित्व जाणवते. आज ज्या ठिकाणी महाराजांच्या पवित्र चरणस्पर्शानं ही भूमी पावन झाल्या, आज त्या भूमीमध्ये आलं. कितीतरी फिलिंग्स आहेत की बोलता येत नाहीत, त्यांना शब्द भेटणं झाले तुम्हाला. त्याच्यामुळं मला हे पुस्तक वाचायचं, आज राहिलेला एक तास सुद्धा मला वाया घालवायचा. धडा नंबर 7 आणि त्या 7व्या धड्याचं नाव आहे स्वराज्याचे तोरण बांधले. त्याच्यामध्ये एक धडा एक पॉईंट आहे की स्वराज्याची पहिली राजधानी. तो टॉपिक मला वाचायचा आहे की एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डागडोजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. गडावर पाथरवटांनी दगड घडवले, लोहाराने भाता फुंकला, सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी मराठी माणसं कामाला लागलीत. राजवाडा, 12 महल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. 4 ओळींमध्ये किती मोठा अर्थ लपलाय ते आज समजते प्रत्यक्षात राजगडावरती येऊन. मला तर स्वर्गात आल्यासारखं फील होतंय. तुम्ही सांगा कसं होतं, एकदा एक भेट द्या आपल्या राजगडाला. तोपर्यंत गावात उठले, उठ की लवकर. अरे थांब, मी बाहेर कुठला तर निघतो. प्रण्या, आई शपथ. ए प्रण्या, अजय प्रणे. ए प्रणे, बापरे. मित्रांनो, सकाळचे दृश्य इतके जबरदस्त दिसतात, भंडार दिसतात. तुम्हाला दाखवतो नेमकं काय दाखवू, कुठला सीन दाखवू. मी अक्षरशः आश्चर्यचकित झालोय. हे ढग दिसतंय का, हे धुकं दिसतंय का, राजगडाच्या पायथ्यालाच आहे अजून सुद्धा. हे ढग, हे सूर्यकिरण, हा फुलांचा गालीचा. दररोज कितीतरी वर्ष, जवळपास महाराजांचं वास्तव्य 25 वर्ष होतं या गडावरती. सतत 25 वर्ष हे सगळं वातावरण महाराजांच्या पायावरती अभिषेक घालत होतं. आज एका क्षणासाठी आम्ही हा क्षण जवळपास आयुष्यभराचं सुख जगतोय. कुठं साठवून ठेवायच्या या आठवणी समजत नाही, इतक्या जबरदस्त फिलिंग्स आहेत. तुम्हाला दाखवतो म्हणजे समोर दिसतो तोरणागड आणि हा दिसतोय रायगड. तर मधी टोचकून दिसतंय या ठिकाणी ते लिंगाणागड आहे आणि या ठिकाणी आहे आपली संजीवनी माची. आणि इकडच्या बाजूला ह्या कोपऱ्यात दिसतोय आपल्याला सिंहगड किल्ला. ओके, तर मित्रांनो, इतकं भारी रम्य वातावरण आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या महाराजांचा राजवाडा. ओके मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला राजगड नाईट, राजगड किल्ल्याचा नाईट ट्रेक संपतो या ठिकाणी. एक व्हिडिओ संपतोय आणि आपल्याला लवकरच दुसरा व्हिडिओ सुरू करायचा, म्हणजे संपूर्ण गडाची भटकंती करायची आहे. रात्री 8 वाजता सुरू झालेला प्रवास आपण या ठिकाणी सकाळी मॉर्निंग व्ह्यू घेऊन संपवतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त आवडला असेल तर मित्रांच्या सोबत शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. Thank you.